लोणावळा येथे आयोजित केलेल्या कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरामध्ये राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, नवी मुंबईतील विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची शपथ घेतली. दरवर्षीप्रमाणे कोळी महासंघाचे चिंतन शिबिर लोणावळा येथे आयोजित करण्यात आले होते. या चिंतन शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो पदाधिकारी आणि कोळी बांधवांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र तसेच लोकसभा निवडणूक 2024 साठी कोळी महासंघाची दिशा काय असावी या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.